बीड मध्ये आज ओबीसींची एल्गार सभा आहे, ओबीसींचा मेळावा आहे आणि बीड जाळपोळीनंतर हा पहिलाच मेळावा इथे ठेवण्यात आलेला आहे. मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आहे आणि आपण पाहू शकतो की एल्गार मेळाव्याचे जे बॅनर्स आहेत अशा पद्धतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत. उद्याचा विचार, उद्याचा ओबीसींच्या भविष्याचा, तुमच्या आमच्या अस्तित्वाचा, चलो बीड अशा पद्धतीने जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आले. तर दुसरीकडे मात्र चलो मुंबईचे बॅनर्स आहेत, एक मराठा लाख मराठा म्हणून मनोज दरांगे पाटील यांचे जे बॅनर आहेत बीडमध्ये आपल्याला झळकायला पाहायला मिळतात. मुंबईमध्ये हक्कासाठी आता पुन्हा लढावे लागेल, मनोज दादांचे हात बळकट करण्यासाठी घराबाहेर पडावं लागेल, 20 जानेवारीला मुंबईला चला अशा आशयाचे जे बॅनर्स आहेत ते बीडमध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि पहिल्यांदाच बीडमध्ये मनोज दरांगे आणि छगन भुजबळ यांचे जे बॅनर आहेत ते आमने सामने आलेले आहेत. आंबडमध्ये जर बघितलं तर ओबीसींच्या सभेचे बॅनर फाडण्यात आले होते आणि त्यामुळे एकच रणाकंद माजला होता. बीडमध्ये मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज दरांगे पाटील यांचे जे बॅनर आहेत ते अगदी समोरासमोर बॅनर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे बीडच्या या बॅनरची जी चर्चा आहे सध्या रंगलेली पाहायला मिळते. साधारणतः 4 वाजता छगन भुजबळ बीडमध्ये येतील आणि मनोज दरांगे पाटील यांच्यावर ते काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.